गेल्या काही दिवसात अनेक निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या आहेत, त्यामुळे ओबीसी समाजात मोठा असंतोष होता. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातच बांठिया आयोगाची स्थापना केली गेली, त्यांच्याकडून वेगळा इम्पेरियल डेटा गोळा केला गेला आणि तो सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आला, असे म्हणत भाजप खासदार रामदास तडस यांनी आता यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. आज ओबीसी आरक्षणावर जो निकाल आला आहे, त्यांचे मी खासदार म्हणून आणि ओबीसी समाजाकडून तसेच महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक समाजाच्या वतीने स्वागत करतो. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला राजकीय क्षेत्रात मोलाचे स्थान पुन्हा एकदा प्राप्त झाले आहे. आमचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळला, त्याचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. महाविकास आघाडी सरकारने गमावलेले ओबीसी राजकीय आरक्षण शिंदे फडणवीस सरकारने यांच्या नेतृत्वाखाली परत आले याचे मला समाधान आहे. महाविकास आघाडी सरकारने तब्बल 18 महिने झोपा काढल्या, त्यांना झोपेतून जागे करण्याचे काम भाजपने वेळोवेळी केले. आंदोलन, चक्काजाम, धरणे, निवेदने इत्यादी अनेक माध्यमातून आम्ही रस्त्यावर लढा दिला, त्यानंतर आयोग गठित झाला. उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलीच आढावा बैठक घेतली आणि राजकीय आरक्षण, ओबीसीला राजकीय आरक्षण विषयावर चर्चा केली, कोर्टात भक्कम बाजू मांडली, म्हणून आज आम्हाला यश प्राप्त झाले आहे. या ठिकाणी ओबीसीला न्याय मिळत असताना महाविकास आघाडीला ओबीसीला आरक्षण द्यायचेच नव्हते. आणि मग ज्यावेळेस आयोग गठित झाला, त्यावेळेस त्यांच्याजवळ पैसा नव्हता. मग पैसा आला तर त्यांच्याजवळ स्टॉप नव्हता, स्टॉप आला तर नंतर त्यांच्याजवळ जागा नव्हती. म्हणजे असे अनेक कारणे त्यांनी काढले. म्हणजे महाविकास आघाडी सरकारला या समाजाला, ओबीसी समाजाला खरं तर आरक्षण द्यायचं नव्हतं आणि म्हणून हे लपवालपीचं काम ते सातत्याने करत होते. परंतु या ठिकाणी आज ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं, त्याबद्दल मी शिंदे आणि फडणवीस सरकारचा मनापासून धन्यवाद मानतो. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.